हे झटपट होणारं लिंबाचं लोणचं खूप चविष्ट आणि बहुगुणी आहे. या लोणच्यात तेलाचा वापर अजिबात केलेला नाही, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे लोणचं खाऊ शकतील. ही रेसिपी मी अगदी अचूक प्रमाणात दाखवली आहे, त्यामुळे ती कुणालाही जमेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. स्वामी समर्थ नमस्कार. माझ्या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला आंबट गोड लिंबाचं लोणचं दाखवणार आहे. तर चला पाहूया. आपल्याला लागणारं साहित्य आहे 25 लिंब, अर्धी वाटी मीठ आणि हे केप्र लिंबू लोणचं मसाला म्हणून हे घेतलेलं आहे मी, आणि त्यासाठी 1/4 किलो साखर लागणार. आपण लिंबाच्या बारीक पुडी करायच्यात आपल्याला आणि त्यातल्या बिया काढायच्यात. ही लिंब मी धुवून घेतलेली सगळी आणि एकदम चांगल्या कपड्याने अशी पुसून घेतलीत, कोरडी करायची लिंब सगळी. आणि यातल्या सगळ्या बिया आपल्याला काढायच्या आहेत. सर्व लिंबाचे मी फोडी करून घेतलेले आहेत. आपण यातून आता बिया काढायच्यात, आपल्याला सगळ्या बिया काढायच्या आहेत. एक पण बी ठेवायची नाही, कारण का कडू लागतं हे बियांमुळं. आणि ह्या त्यानंतर आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे, बारीक करायचं आहे एकदम. आता आपण बिया काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी आता बिया काढून घेते. अगोदर ह्या बिया मी सेपरेट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे मिक्सरमधून काढायचे ही सगळी लिंबाच्या फोडी, आणि त्यानंतर आपण लिंबाचं लोणचं करायचं. लिंबाच्या रसाईत की लिंबाची साल देखील गुणकारी आहे, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. लिंबाच्या रसालीत फायबर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे. लिंबाच्या रसालीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ते घेतलेली आहे. आता मी ह्या कढईत काढून घेते. साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ह्यात आपण मिक्स करायचे. अर्धी वाटी मीठ घ्यायचे. हा 100 ग्रॅम मसाला आहे, केप्र लिंबू लोणचा मसाला, तो आपल्याला ह्यात घालायचा आहे. एक किलो साखर मिक्सरला वाटून घेतलेले, थोडे थोड्या प्रमाणात मी घालणार आहे. हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं पाणी सुटतं, पाणी सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आता सुटलेले आहे लिंबाचं, आणि कलर पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे. थोडी थोडी साखर असे मिक्स करते. वास पण खूप छान सुटलेला आहे, एकदम मस्त. त्याच्यात आपल्याला तेल असं मोरी असं काहीच टाकायचं नाहीये, बिना तेलाचं हे लोणचं आहे. आणि मीठ जास्त घालायचं कारण म्हणजे आपल्याला लिंब हे लोणचं हे जास्त दिवस टिकण्यासाठी घातलेलं आहे. ही साखर मी मिक्स करत करत अजून आपल्याला थोडी घालावी लागणार आहे, कारण लिंब ही एक खूप आंबट असतात ना, म्हणून आपल्याला साखर ही एवढी घालावीच लागणार आहे. 1 किलो बरोबर 1 किलो साखर लागते, त्याची पावडर करून. म्हणजे आपल्याला 1 किलो साखर त्याची पावडर करून घेतलेली होती मी. चपाती बरोबर खूप छान लागतं हे लोणचं. आता अजून एक आपलं एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे गॅसवर 1-10 मिनिटं ठेवायचे, गॅस मोठा ठेवायचा आणि त्याच्या कढईच्या खाली आपल्याला एक डिश ठेवायची, म्हणजे करपणार नाही, फक्त 10 मिनिटं शिजवायचं गॅसवर.
पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे। खूप दिवस टिकत हे लोणचं। गॅस चालू करून त्यावर मी तवा ठेवलेला आहे, तो गरम करायचा चांगला व्यवस्थित, आणि त्यानंतर आपल्याला मग जी आपण मिक्स केलेली जी कढई आहे त्यात ती ठेवायची आहे आपल्याला। एकदम तापलेला आहे चांगला। आता ह्यावर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते कढईत मी कढईसकट ह्यावर ठेवणार आहे, आणि फक्त 10 मिनिटं आपल्याला गरम करायचं आहे। एक किलो साखर पूर्ण ह्याला लागलेली आहे मला, म्हणजे 25 लिंब, 1 किलो साखर, अर्धी वाटी मीठ आणि 100 ग्रॅम केपर मसाला। आता आपले 10 मिनिटं होत आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता कलर पण किती सुंदर एकदम चकाकी आले लोणच्याला एकदम असे छानपैकी, आणि वाफ पण आलेली आहे तुम्ही पाहू शकता वाफ दिसते। 10 मिनिटच आपल्याला फक्त हे गरम करायचंय, उकळी पण आलेली आहे त्याला। नंतर हे लोणचं जसं आपण बरणीत भरून ठेवायचं थंड झाल्यावर ते घट्ट होत जातं। नंतर लिंबामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतं। गॅस मी आता बंद करते, 10 मिनिटं आपली बरोबर झालेली आहे, आणि हे थंड करून आपल्याला काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे।